नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर चाहे स्मिता संदर्भात बोलायचं आहे आता आपल्याला तर माहीतच आहे की स्मिता दररोज लाईव्हमध्ये किंवा जे कुकिंगचे व्हिडिओ दाखवत असते त्यामध्ये तिचा सगळ्या स्वार्थाच्याच गोष्टी बोलत असते म्हणजे तिचं लाईव्ह चालू असतं त्यामध्ये इन्कम चालू असतं पैसे चालू असतात आणि दुसरी गोष्ट तिच्या खाण्याचे पदार्थ किंवा तिचं खायचं कामसुद्धा चालू असतं म्हणजे ती कुठलाच वेळ असाच वाया घालवत नाही प्रत्येक वेळेमध्ये ती वे पैसाच कमवण्याचं का काम करत असते तर पाहतीनं आज तर चक्क ती काय म्हटलेली आहे व्हिवर्सला म्हणजे सबस्क्रायबरला की माझे जर तिची एक आय डी जवळजवळ पावणे दोन लाखाच्या पुढे गेलेली आहे तर तिचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस माझी ती आय डी दोन दोन लाख ويل <applause> त्यावेळेस मी माझ्या घरी तुम्ही मला म्हणजे जे म्हणाल ते मी तुम्हाला खायला करून द्यायला तयार आहे तुम्ही माझ्या घरी म्हणजे तुम्हा सगळ्यांना माझ्या घरी पार्टी आणि हो ज्यांना कुणाला माझ्या हातची बिर्याणी काय खायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा मी तुम्हाला खाऊ घालते पण तिने अट काय घातलेली आहे ते पहा तिचं असं म्हणणं आहे की ज्यांना कुणाला माझ्या घरी यायचं आहे त्यांनी येताना म्हणजे बिर्याणी चिकन घेऊन यायचं आहे आणि बिर्याणी म्हणजे तां तांदूळ पण तुम्हीच घेऊन यायचा आणि जे काही करायचं कष्ट असतं किंवा जी मेहनत असेल त्याचीसुद्धा कमाई तुम्ही मला द्यायची आहे अशा पद्धतीनं तिने अड घातलेली आहे म्हणजे मी काय एवढी मोठी नाही बाबा माझं हातावरती पोट आहे त्यामुळं मी काय एवढी मोठी नाही तुम्हाला माझ्या पदरहून सगळ्या गोष्टी घालायला सगळ्यांना जेवण घालायला त्यामुळं तुम्ही येताना चिकन आणि तांदूळ कोणता असतो तुम्ही जो तो तांदूळ घेऊन यायचा आणि माझी जे काही तुम्हाला करून घालायची किंवा जे काही माझी कमाई असते ती मेहनत तुम्ही मला तेवढे पैसे तुम्ही मला द्यायचे आणि मी तुम्हाला छानपैकी बिर्याणी खाऊ घालील अशा पद्धतीची अट तिने घातलेली आहे सबस्क्रायबरला तर मला एक सांगायचं आहे की बाई व्ह्यूज हिचे तुझे वाढतात म्हणजे तुझे दोन लाख तुझी आयडी होते पैसे तू कमावते आणि ते पण पब्लिकच्या जीवावर आणि साधी पब्लिकला एवढंही सांग म्हणजे फुकट घालू शकत नाही अरे मंदर मोठा सब बोलूं महनते? कुप मन तर मोठं असावं लागतं पुन्हा बोलून काय म्हणते माझं खूप मन मोठं आहे तुम्ही माझ्या घरी बिंदास्त या माझ्या घरी म्हणजे पूर्णपणे तुम्ही या मी तुमच्या इच्छा पूर्ण करेल म्हणजे जेवणाच्या मी तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला माझ्या हातचं आवडत ते तुम्ही सगळं मी तुम्हाला जेवण करू घालेल माझ्या घरी या तुमचा छान पाहुणचार करेल असं तर नेहमी नेहमी म्हणते परंतु आता प्रत्यक्ष वेळ आली तर म्हणजे आता आय डी जवळ आलेली आहे ती दोन लाख तिची आयडी होणारच आहे लवकरच आणि जे परमेश्वराच्या हातामध्ये असतं सगळ्या गोष्टी कारण की आपण जर जसं आपल्या कर्मामध्ये किंवा आपण जशी मेहनत करतो त्या पद्धतीने होतं परंतु काही लोक असे असतात ना वाईटीवर ते वाईट मार्गाने पैसे कमवतात मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या पब्लिकमुळं तिची आय डी पुढे जाणार आहे जे जा पब्लिक तिला सपोर्ट करणार आहे त्याच पब्लिकला ते असं म्हणत आहे की तुम्ही सगळं घेऊन या आणि मग माझी मेहनत द्या मी तुम्हाला त्या ते काही जे खाद्यपदार्थ किंवा जे काही तुम्हाला आवडीचं असेल ते मी करून घालते तर पहा किती स्वार्थी आहे किमान तिच्या घरी तर ती मुंबईला राहते तिच्या घरी तर एवढ्याला कुणी जाऊ शकत नाही पण किमान ती किमान तिचं मन तरी मोठं हसा असायला हवं की या तुम्ही नाही मी माझ्या पद्धतीने माझ्या पदर खर्च करून मी तुम्हाला सगळ्यांना खाऊ घालेल कारण की तुम्ही मला एवढं छान सपोर्ट करताय मग मी तुमच्यासाठी एक दिवस जेवण पण घालू शकत नाही का एवढं जरी मोठं मन केलं ना तरी लोक काय खाण्यासाठी तिच्या घरी जाऊ शकत नाही आणि लोकांना काय हिच्यासारखं तेवढंच काम नाही आहे मग हिनं पण लोकांना पैसे द्या ही आ, जग, ना ही जसं म्हणते की मी तुमच्या म्हणजे काही लोक तिला म्हणतात की ताई आमच्या घरी येणार आमच्या घरी येणार तर ही ही काय म्हणते की मला येण्या जाण्याचे पैसे पाठवा मग मी बिंदास्त येते मग हिनी पाठवा ना लोकांना पैसे येण्या जाण्याचे मग लोक येतील नाही ह्याच्या घरी म्हणजे पहा हिला नको पैसे द्यायला परंतु लोकांचे पैसे घ्यायला पाहिजेत अशी स्वार्थी आहे स्मिता तर पहा कितपत योग्य आहे या गोष्टी तुम्हाला काय पडतं की नाही या गोष्टी सगळ्या कमेंट्समध्ये मध्ये नक्कीच मेन्शन करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद